या व्हिडिओमध्ये दिसत असलेले इसमेत आंतरराष्ट्रीय ड्रिलिंग तज्ज्ञ अर्नॉल्ड डिक्स. त्यांचा उत्तरकाशीत बोगद्यात भूस्खलनामुळे 17 दिवसांपासून अडकलेल्या मजुरांच्या यशस्वी बचाव कार्यासाठी देवाच्या चरणी प्रार्थना करतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. बोगद्याबाहेर बनवण्यात आलेल्या बाबा बौकनाथच्या मंदिरात पूजा करताना अर्नॉल्ड डिक्स दिसतायत. उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशीमधील सिल्क्योरा येथील निर्माणाधीन बोगद्यात भूस्खलन झाल्यामुळे 12 नोव्हेंबरपासून अडकलेल्या 41 कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी 17 दिवसांपासून मदत कार्य सुरू आहे. या बोगद्यातून 41 मजुरांना बाहेर काढण्यात यश आलं असून या मजुरांच्या सुटकेसाठी विविध यंत्रणा, लष्कराचे जवान प्रयत्न करत आहेत. या बचाव कार्यादरम्यान अनेक अडथळे आले, जसं कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी वापरली जाणारी ओगर ड्रिलिंग मशीन बचावासाठीचा नवीन बोगदा खणताना मध्येच तुटली, त्यानंतर मॅन्युअल ड्रिलिंगसाठी भारतीय लष्कराच्या कॉर्प्स ऑफ इंजिनियर्सच्या पथकाला पुढे कार्य सोपवण्यात आलं. या बचाव कार्यादरम्यान अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, त्यातीलच हा एक व्हिडिओ.